सविस्तरित्या मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आलेला आहे। मुंबईमध्ये घातपात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। समा आणि आसिफने ही माहिती दिली आहे। मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा धमकीचा फोन आलेला आहे। मुंबईमध्ये मोठा घातपात होणार असल्याची माहिती या फोनद्वारे देण्यात आलेली आहे। दक्षिण नियंत्रण कक्षाच्या लँडलाईनवर संपर्क करून ही माहिती दिली आहे। मंगळवारी रात्री 9 दरम्यान हा फोन आला होता। समा नावाची गुजरातच्या जमालपूर येथे राहणारी महिला आणि आसिफ नावाच्या काश्मीरी इश्माशी संपर्क असून ते मुंबईमध्ये मोठा घातपात करणार असल्याचा दावा करण्यात आलाय। एटीएस नावाच्या आपल्याला ओळखत असलेल्या शोएब नावाच्या कॉलरने हा दावा केलेला आहे। समा आणि आसिफचे फोन नंबर देखील पोलिसांच्या हवाली करण्यात आलेले आहेत। मुंबई पोलिसांनी त्या दृष्टीने तपासाला सुरुवात केली आहे। मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आलेला आहे। मुंबईमध्ये घातपात होणार अशी माहिती समा आणि आसिफ कडून मिळाली आहे। मुंबई पोलिसांना धमकीचा फोन आला आहे आणि मुंबईमध्ये मोठा घातपात होणार असल्याची माहिती याद्वारे मिळाली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अनिल सावरे आपल्याशी फोनद्वारा जोडले गेलेले आहेत। अनिल, खूप महत्त्वाची बातमी समोर येते, मुंबईमध्ये घातपात होणार असल्याची माहिती एका फोन कॉलद्वारे मिळते, अधिकची माहिती। नक्कीच, आपण ज्याने पाहिलं तर मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा कॉल आलेली माहिती मिळते। मुंबईत मोठा कांड होणार असल्याची दिली आहे माहिती। दक्षिण नियंत्रण कक्षाच्या लँडलाईन वर संपर्क करून ही माहिती दिल्याचं समजलं जात आहे। पाहिलं तर मंगळवारी रात्री 9 दरम्यान आला हा फोन आला होता आणि एक समा नावाची गुजरातच्या जमालपूर येथील राहणारी महिला आसिफ नावाचा काश्मीरी इसमाशी संपर्क असून ते मुंबईत मोठा कांड करणार असल्याचा कॉलरचा दावा असल्याचं समजलं जात आहे। आपण पाहिलं तर एटीएसचे अधिकारी आपल्याला ओळखत असल्याचं सब नावाच्या कॉलरने हा दावा केला आहे। मात्र पाहिलं तर समा आणि आसिफचे फोन नंबर देखील पोलिसांच्या अहवाली लागले आहेत। मुंबई पोलीस आता पुढील तपास करतायत। अजून अद्याप कुठलीही पोलिसांना कोणताही सूत्र जे कामाला लागले अद्याप कुठलीही माहिती अजून समोर आली नाही। आणि साधारणपणे कशा पद्धतीने हा तपास सुरू केलेला आहे? नक्कीच, आपण पाहिलं तर पोलिसांचे जे अनेक पथक असतील आता सज्ज झालेले आहेत। पुढील तपास मुंबई पोलीस असतील किंवा अनेक अनेक खात्यांचे जे कर्मचारी असतील, पोलीस अधिकारी असतील, हे सुद्धा या तपासासाठी आता सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळतात। जाणून जी, मुंबईच्या प्रवेशद्वारावर काही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय का? नक्कीच, पाहायचं झालं तर जे मुंबईमधले जे अनेक जे प्रवेशद्वार असतील, जेणेकरून जे हवाई मार्ग असतील किंवा जे समुद्र किनारे असतील किंवा इतर अनेक जे रेल्वे स्थानक असतील किंवा जे बस स्थानक असतील या ठिकाणी सुद्धा पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे। आणि एकंदर पाहिलं तर वारंवार आता धमकीचे फोन आल्यामुळे पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद अनिल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।